आणि उभाय खरतर अतिशय सुंदर हा परिसर पाहायला मिळतो, सुंदर गार्डन आहे. याचं नाव आहे साबीर मिठाई कुंज. नारायणगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून याची उभारणी करण्यात आली आहे. नारायणगावचे विद्यमान सरपंच जे आहेत, लोकनियुक्त सरपंच योगेश उर्फ बाबूभाऊ पाटे यांच्या संकल्पनेतनं खरं तर हे उभं राहिले आणि याला जे नाव देण्यात आलं त्याच्या पाठीमागे एक अनोखी संकल्पना आहे. साबीरबाई शेख ज्येष्ठ शिवसैनिक जुन्नर तालुक्यातनं होऊन गेले, एक मोठं नाव महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये, महाराष्ट्र राज्याच्या इतिहासामध्ये साबीरबाईंचं घेतलं जातं. आणि विठाबाई नारायणगावकर ज्यांनी लोककलेच्या माध्यमातून, तमाशाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर भारतात अधिराज्य गाजवलं, असा एक कलावंत आणि एक राजकारणातलं, समाजकारणातलं दिग्गज व्यक्तिमत्व ह्या दोघांच्या नावाने खरं तर सुरू झाले. याचं नाव आहे साबीर मिठाई कुंज. नारायणगावचे जे लोकनियुक्त सरपंच आहेत बाबूभाऊ पाटे यांचं खरं तर एक विशेष योगदान या संपूर्ण कुंजेसाठी लाभलेलं आहे. याची जर रचना आपण पाहिली तर 3 ते 4 टप्प्यांमध्ये करण्यात आलेली आहे. ज्या ठिकाणी आता मी उभा आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने लॉन लावण्यात आलेले आहे, ज्याचा उपयोग आपल्याला महिलांसाठी जे असणारे छोटे छोटे समारंभ आहेत किंवा लहान मुलांसाठी जर काही समारंभ घ्यायचे म्हटलं तर ते विशेषत्वाने या ठिकाणी आपल्याला घेता येतील. संध्याकाळच्या वेळेस आबालवृद्ध, ज्येष्ठ नागरिक किंवा लहान मुलं यांना खेळण्यासाठी याचा उपयोग आपल्याला करता येईल. बाजूला लहान मुलांना खेळण्यासाठी छोटी छोटी खेळणी ठेवण्यात आलेली आहे. बटरफ्लायच्या आकाराचे बसण्यासाठी बाकडे या ठिकाणी करून देण्यात आलेले आहेत. अनेक खरंतर महिला भगिनी आपल्या लहान मुलांना या ठिकाणी खेळण्यासाठी घेऊन येत असतात. माझ्यासोबत असंच एक ताई आहेत, काही तुम्ही या ठिकाणी आला आहेत. नारायणगावमध्ये पहिल्यांदा असं गार्डन तयार झाले, पहिल्यांदा हे असं गार्डन आहे, काय सांगाल त्याबद्दल? आता मी माझ्या लग्नानंतर आले नारायणगावात, 3 वर्ष झाले. तर मी आले तेव्हा गार्डन नव्हतं नारायणगावात, एक सुद्धा नव्हतं. आता हे साधारण मला वाटतं 1 वर्ष होत आलं असं हे गार्डन झालं. तर म्हणजे इथे खूप उपयोग होतो, इथं लहान मुलांना खेळायला, कोण वयस्कर मंडळी असतील तर त्यांना बसण्यासाठी पण आहे इथे, किंवा जसं हे प्री वेडिंग फोटोशूट वगैरे. आणि यांनी जी रचना केली आहे झाडं किंवा हे गार्डन, बसण्यासाठी बेंचेस खूप असे आकर्षक आहे म्हणजे लहान मुलांसाठी, तर छान वाटतं. आणि इथं शाळा पण आहे, इथे बोर्ड आहेत ABCD, तर छोट्या मुलांसाठी, वयस्कर मंडळींसाठी आणि इतर वेळी आपल्या इव्हिनिंग वॉकसाठी, मॉर्निंग वॉकसाठी ओपन जिम पण आहे, त्यामुळं एकंदरीत सगळ्या बाजूने खूप छान. ज्या ठिकाणी आत्ता मी बसलोय हा बेंच जर आपण पाहिला तर बटरफ्लायच्या आकाराचा हा बेंच आहे आणि अतिशय सुंदर आहे, म्हणजे लहान मुलांना अगदी आकर्षून घेईल अशी ही बैठक व्यवस्था या ठिकाणी आहे. ओपन जिम देखील अतिशय सुंदर पद्धतीने करण्यात आली आहे. खाली पूर्ण लॉन आहे, छान छान जी झाडं आहेत, शोभेची झाडं आपण ज्याला म्हणतो की ती झाडं लावण्यात आलेली आहेत. हे सगळी जी संकल्पना आहेत हे नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच जे आहेत बाबूभाऊ पाटे, खरं तर एक तरुण आहे, एक युवक आहे आणि त्याच्यामध्ये विकासाची एक नवी दिशा आहे, विकासाचं एक व्हिजन त्या माणसामध्ये पाहायला मिळतं आणि त्या माध्यमातून खरं तर हे साकार झाले. नारायणगाव तसं एक खेडेगाव होतं, त्याचं आता शहरीकरण झालं, मोठं झालं आता नारायणगाव. अनेक आजूबाजूच्या खेड्यांमधली लोकं या ठिकाणी येऊन स्थायिक झाली. नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं खेड, पुणे, मंचर या ठिकाणी जाणारे लोक या ठिकाणी ज्या सदनिका आहेत त्यामध्ये राहायला आली. सोसायट्या मोठ्या प्रमाणावर, गृहनिर्माण सोसायट्या तयार झाल्या आणि गृहनिर्माण सोसायटी एखाद्या शहरात जेव्हा निर्माण होते तेव्हा प्रामुख्याने तिथं जी गरज भासते ती प्रामुख्याने असते ते म्हणजे तिथं लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन असावं, आबालवृद्धांना फिरण्यासाठी एखादी जागा असावी, तरुणांना एखादी ओपन जिम असावी त्या ठिकाणी ते व्यायाम करू शकतील, किंवा निवांत वेळेत बसण्यासाठी एखादा कट्टा असावा. ह्या सगळ्या गोष्टी खरं तर एकत्र इन्क्लूड करून नारायणगावचे सरपंच बाबूभाऊ पाटे यांनी हे खरं तर उभारले. आणि विशेषत्वाने सांगायचं म्हणजे याला मोलाचं सहकार्य ते जे लाभलं आहे ते म्हणजे या विभागाच्या जिल्हा परिषद सदस्या सो आशाताई बुचके. तर बुचकेतांनी खरं तर विशेष लक्ष घालून याच्यासाठी आपल्याला काय नवीन करता येईल, काय नवीन देता येईल इथल्या लहान मुलांना, तो अतिशय सुंदर प्रयत्न या निमित्ताने या ठिकाणी केला आहे. आता आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन येऊन ठेपला आहे पुढच्या काही दिवसांमध्ये, म्हणजे अमृत महोत्सवी वर्ष आपण या स्वातंत्र्याचं साजरं करतोय. हे अमृत महोत्सवी वर्ष स्वातंत्र्याचं साजरं करत असताना काय वेगळं नारायणगाव ग्रामपंचायत देणार आहे, तर नारायणगाव ग्रामपंचायत हे साबीर मिठाई कुंज जे आहे याचा लोकार्पण सोहळा करत आहे. हे लोकांसाठी खुलं करते, म्हणजे आत्ताही ते खुलंच आहे पण ते त्याचं उद्घाटन करून लोकांसाठी खुलं करते. आणि विशेषत्वाने गोष्ट म्हणजे ह्या साबीर मिठाई कुंजाचं उद्घाटन करण्यासाठी कुठल्याही पक्षाचा नेता येणार नाही आहे, कुठलाही राजकीय पुढारी येणार नाही आहे, कुठला किंवा कुठल्याही संस्थेचा चेअरमन, अध्यक्ष, संस्थापक येणार नाही आहे. येणार आहेत उद्घाटन करणारे जे उद्घाटक आहेत ती म्हणजे आजूबाजूच्या परिसरातील सर्व चिमुकली लहान मुलं. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना लहान मुलांच्या हातून या साबीर मिठाई कुंजाचं उद्घाटन करत असताना प्रत्येकाला एक वेगळा अभिमान या निमित्ताने वाटतो, एक वेगळी संकल्पना वेगळ्या पद्धतीने त्याचं उद्घाटन करून लोकार्पण करण्याचे बाबूभाऊ पाटे यांची ही जी एक वेगळी संकल्पना आहे याला खरं तर प्रत्येकाने दाद दिली पाहिजे. या निमित्ताने मी देखील हेच सांगेल की येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना
एक चांगली संकल्पना या ठिकाणी तिचं उद्घाटन होत आहे. आपण सगळी नारायणगाव परिसरातील मंडळी आपल्या चिमुकल्यांना घेऊन या ठिकाणी उद्घाटनाच्या निमित्ताने याल. उद्घाटनाला आल्यानंतर प्रत्येक लहान चिमुकल्याला एक रंगपेटी आहे आणि त्या रंगपेटीने रंग चित्र काढण्यासाठी एक वही किंवा चित्रकलेची बुक आपण ज्याला म्हणतो ती प्रत्येकाला मिळणार आहे. आणि सगळ्या लहान मुलांना घेऊन परिसरातील सगळीच मंडळी या ठिकाणी ह्या अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी ह्या विठाई साबीर कुंजमध्ये येतील अशीच अपेक्षा. ज्या जी थोर दोन व्यक्तींची नावं आहेत याला, साबीर भाई शेख आणि लोककलावंत तमाशा सम्राज्ञी राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या विठाबाई भाऊमाग नारायणगावकर, ह्या दोघांचं खरं तर योगदान या महाराष्ट्रात या भारतात खूप मोठं आहे. आणि त्यांचं नाव आपल्या ह्या गावात नारायणगावचे ते आहे त्यामुळे त्यांचं नाव कुठेतरी चांगल्या पद्धतीने राहिलं पाहिजे. त्यांचे आपण पुतळे उभारतो, स्मारक उभारतो, परंतु काहीतरी एक वेगळी संकल्पना करून त्यांचं नाव अबाधित राहिलं पाहिजे. खरं तर हल्ली आपण जमाना जर पाहिलं तर अनेक मंडळी गार्डन उभारतात, काहीतरी वेगळं वेगळं उभारतात, मात्र त्याला नाव आपल्या कुटुंबातलं देत असतात किंवा आपल्या स्वतःचं देत असतात. तसं न करता या मंडळींनी याला आपल्या थोर साबीरभाई शेख आणि लोककलावंत विठाबाई भाऊमाग नारायणगावकर यांचं नाव दिलं. तो एक वसा आणि वारसा जपण्याचा प्रयत्न करतो नारायणगावचे सरपंच बाबभाऊ पाटे यांनी केला. त्यांना त्यानिमित्ताने द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. जाता जाता एवढंच सांगेल की साबीर विठाई कुंज या कुंजाचं उद्घाटन स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी संध्याकाळी ठीक 6 वाजता या ठिकाणी होत आहे. सगळ्या परिसरातील लहान चिमुकल्यांच्या हस्ते या साबीर विठाई कुंजाचं उद्घाटन होत आहे. आपण सगळी मंडळी आपल्या चिमुकल्यांसह या उद्घाटनाला याल अशीच अपेक्षा या निमित्ताने करतो. जाता जाता फक्त थोडंसं, हे साबीर विठाई कुंज जे आहे हे आपल्यासाठी आहे, आपल्याला मनोरंजनासाठी आहे, आपल्याला विरंगुळ्यासाठी आहे, त्यामुळे त्याचं पावित्र्य किती राखायचं याचा ज्याचा त्याने विचार करणं तितकंच गरजेचं. त्याचं पावित्र्य राखलं जाईल, या ठिकाणी कचरा होणार नाही आणि आपल्याकडून काही वेडवाकळं किंवा काही वेगळं या ठिकाणी घडणार नाही याची दक्षता समाजातील प्रत्येक घटक घेईल अशीच अपेक्षा. अभिषेक वामन, विघ्नर टाइम्स, नारायणगाव. आषाढ महिना म्हणजे मांसाहार करणाऱ्यांची चंगळच. मांसाहार करायचा म्हणजे हवी उत्तम चव सोबत बाजरीची भाकरी. मांसाहार करण्यासाठी एक पर्वणी असणारे उत्तर पुणे जिल्ह्यातील अफलातून चवीचे एकमेव ठिकाण हॉटेल गुडलक, पुणे नाशिक हायवेवरील खेड शाखा क्रमांक 1 आणि आळेफाटा शाखा क्रमांक 2 खवय्यांसाठी हक्काचं ठिकाण. बसण्याची प्रशस्त व्यवस्था, फॅमिलीसाठी विशेष बैठक व्यवस्था, उत्तम स्वच्छता, मनमोहित करणारे वातावरण, प्रशस्त पार्किंग व्यवस्था, मनमिळाऊ व शिस्तप्रिय कामगार वर्ग आणि सर्वात महत्त्वाचं, जिभेचे चोचले पुरवून तृप्त करणारी चव म्हणजे हॉटेल गुडलक. मांसाहारी पदार्थ कोणताही असो, चवीने खाणाऱ्यांसाठी एकच ठिकाण गुडलक. मांसाहारासोबतच शाकाहाराची देखील उत्तम व्यवस्था. तेव्हा आपला आषाढ महिना साजरा करण्यासाठी आजच भेट द्या पुणे नाशिक हायवेवर असलेलं चाळकवाडी टोलनाक्याजवळ जिभेचे चोचले पुरवणारे आणि मांसाहार करण्याचे एकमेव ठिकाण हॉटेल गुडलक. मांसाहार करणाऱ्यांसाठी आता गुडलक. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन,
दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा। आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।